आंबेगाव तालुक्यातील श्री क्षेत्र वडगाव काशिंबेग येथे श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहामध्ये पार पडलाय. यानिमित्त मोठी यात्रा या ठिकाणी भरते. मात्र यंदा बैलगाडे बंद असल्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. आंबेगाव तालुक्यातील श्री क्षेत्र वडगाव काशिंबेग येथे श्रीराम जन्मोत्सव मोठ्या थाटामाटामध्ये पार पडलाय. श्री क्षेत्र वडगाव काशिंबेग हे गाव स्वयंभू मोर्या गणपती अर्धपीठ देवस्थान या नावाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नावाजलेलं गाव आहे. या गावामध्ये श्रीराम नवमीनिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी यात्रा भरवण्यात आली. बैलगाडे बंदी असल्यामुळे यात्रेला मोठ्या प्रमाणात फटका बसलाय. संपूर्ण महाराष्ट्रामधनं या श्रीराम जन्मोत्सव यात्रेकरता भाविक भक्त वडगावमध्ये दाखल झाले होते. मात्र मुख्य आकर्षण असणारे नवसाचे बैलगाडे न पळवल्यामुळे यात्रेनिमित्त आलेल्या भाविकांची आणि पाहुण्यांची निराशा झाली आहे. बैलगाड्यांच्या यात्रा चालू व्हाव्यात अशी मागणी वडगावकर ग्रामस्थांनी केली आहे. या गावामध्ये श्रीराम मंदिराचे नव्याने बांधण्यात येणारे बांधकाम जवळपास पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. मंदिराच्या उभारणीसाठी आलेल्या भाविक भक्तांनी तसेच पाहुण्यांनी मोठ्या मोठ्या प्रमाणात देणग्या दिल्यात. या गावामध्ये श्रीराम नवमीचे 8 दिवस अगोदर अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं. तसेच श्रीराम नवमीच्या दिवशी देवजन्मांचं कीर्तन संपन्न झालंय. त्यानंतर सर्वांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं. दरम्यान श्रीराम जन्म उत्सव मोठ्या दिमाखात पार पडलाय. वडगाव काशिंबेग हे गाव बैलगाडा शर्यतीसाठी महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. वडगाव ग्रामस्थांनी तसेच पुण्या मुंबईवरनं यात्रेसाठी आलेल्या भाविक भक्तांनी बैलगाडा शर्यतीवरील बंदी लवकरात लवकर उठवावी अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे. सर्व ग्रामस्थ रामनवमीनिमित्त असा हा भव्यदिव्य घाट भरतो. आज हा घाट वसळा पडलेला आहे. यात्रा न भरल्यामुळे आमच्या गावामध्ये ना पाहुणा ना रावळा, एकही माणूस जेवायला न येता फक्त रामनवमी म्हणून काल्याचा प्रसाद वाटप झाला आणि घरी कुणी न आल्याने आमच्या गावामध्ये आजला काही ना कार्यक्रम आणल्यासारखा झालेला आहे. तरी येत्या 6 ते 7 तारखेला सरकारने काही ना काही निर्णय घेऊन आमचा बैलघाट चालू करावा. बैल बांधून पडल्यामुळे शेतकऱ्यांची बरी मोठी नुकसान झालेली आहे. मुलाप्रमाणे जीव लावणारा हा शेतकरी आजला बैलांकडे पाहून बारीक बारीक डोळे करून बसलेला आहे. तरी येत्या 7 ते 7 तारखेपर्यंत आम्हाला योग्य तरी निर्णय द्यावा आणि आमचा हा घाट चालू करावा. आज वडगाव काशिंबे गावचा घाट न भरल्यामुळे हा घाट ओसाडा असा पडलेला असून त्वरित घाट चालू करावा अशी सरकारला विनंती करतो. वडगाव पाहता सर्वच शेतकऱ्यांची निराशा झालेल्याची दिसून येते. परंतु शासन शेतकऱ्याच्या संदर्भात बैलगाडा संदर्भात कुठलाही निर्णय घेण्यासाठी सक्षम असलेलं दिसत नाही. परंतु सर्व शेतकरी हे बैलाला स्वतःच्या मुलाप्रमाणे जीव लावतात, तरी परंतु शासन त्याची दखल घेत नाही. सलामतप्रमाणे आमच्या वडगाव काशिमेतील घाट या 2 ते 3 दिवस चालणारी बैलगाड्यांच्या भविष्यशर्यती आज ओसाड पडताना दिसत आहेत. आमच्या गावातील प्रत्येक गाडामध्ये सुखदेवनाना शेटे तसेच खेडड साहेब आज 4-4, 5-5 बैल पाळणारी मंडळी अक्षरशः आज 2-2, 3-3 बैल पाळत असून सुद्धा त्यांना फुकटचं खायला बैलांना घालायला लागत आहे. तरी पण बैलांना पण जेव्हा मुलाच्या मुलाप्रमाणे जीव लावतात तरी पण आजचा हा घाट ओसाड पडलेला दिसत आहे. मुंबई पुण्यावरून सर्व लोक यात्रेसाठी येत असतात, त्यांना त्यांचीसुद्धा निराशा होत झालेली आहे. तरी शासनाला आमची एवढीच विनंती आहे की सर्व शेतकरी बांधवांच्या अशा बाजूने सक्षम निर्णय देऊन शासनाने लवकरात लवकर बैलगाडा शर्यतीची बंदी उठवावी. ही वडगाव ग्रामस्थांच्या वतीने आंबेगाव तालुक्याच्या वतीने मी विनंती करतो. धन्यवाद. ज्ञानेश्वर खिरड, सी 24 तास, वडगाव काशिंबेग.